मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंची कोल्हापूरमध्ये आज सभा होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सभा होणार आहे. धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिराळा, कामेरी आणि वाळवामध्ये ही महत्वाची सभा असेल आणि आदित्य ठाकरे, चंद्रकांत हांडोरे, शाहू महाराज, सत्यजित पाटला यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. त्यामुळे हे महत्वाचे दोनही नेते आज कोल्हापूरमध्ये आहेत आणि त्याच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महत्वाच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत. शेखर, आपण पाहतोय की दोन महायुती आणि महाविकास आघाडी दोनही नेते सभा घेणार आहेत. सभांचं आयोजन कसं असणार आहे, कोणकोणते नेते उपस्थित असणार आहे, कशी तयारी करण्यात आली आहे? श्रद्धा, आपल्याला माहित आहे की मतदान जसजसं जवळ येत आहे तसतसं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सभांचा धडाका जो आहे तो महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे, या दोन्हींकडून जे आहे तो करताना पाहायला मिळतोय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते धैर्यशील माने जे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांच्या प्रचारार्थ तीन सभा जे आहेत ते या मतदारसंघामध्ये घेत आहेत. खरं तर वाळवा शिराळा हे जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आहे आणि त्याच बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री यांच्या तीन सभा जे आहेत त्या होणार असल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी तसेच महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या देखील प्रचारासाठी आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत. आदित्य ठाकरे यांचे देखील आज वडगाव या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सभा असणार आहे, तर दुसरीकडे कोल्हापुरातल्या उसगाव या ठिकाणी सुद्धा आदित्य ठाकरे यांची सभा असणार आहे. त्यामुळे नक्कीच एकीकडे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोल्हापूरचा दौरा झालेला आहे, काल त्यांची सभा देखील पार पडलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री जे आहेत ते काल रात्रीपासून याच ठिकाणी थांबलेले आहेत आणि आज कोल्हापुरातील तीन सभा जे आहेत त्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या त्या पूर्ण करून ते पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत. मात्र दोन्ही पक्षांकडून सध्या प्रचाराचा धडाका जो आहे तो पाहायला मिळतोय. श्रद्धा, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.